वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी देखील विधिवत पद्धतीने गणपतीची स्थापना करत पूजा केली. शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावीत अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली. गणेशाला माझी प्रार्थना आहे की यावर्षी धान्य, कपाशी, सोयाबीन सर्व पीक चांगलं व्हावं आणि शेतकऱ्याचे दिवस चांगले यावं. गणपतीला मी एवढीच मागणी करतो की आता जी तिसरी लाट येणार आहे ते येऊ नये आणि शेतकऱ्याचं जे पीक आहे ते चांगलं व्हावं, त्याच्या जीवनात सुखसमृद्धी लाभावी ही श्रीचरणी प्रार्थना करतो.